नमस्कार मी त्र्यंबकीपर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागील आपण लेक्चर सिरीज सुरू केलेला आहे टी सी एस अंतर्गत ज्या काही एक्झाम आहे त्याला आपल्याला नक्कीच या आपल्या सिरीजची मदत होईल आपल्याला काय करायचं आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि बेलायकॉनचं बटन दाबायचंय पुढील माहितीसाठी आपलं ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला कंटिन्यू आपण सिरीज करतोय पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलं बघा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संबंधी जेव्हा आपण पिवाकीच्या क्वेश्चनचा अनालिसिस करतो सत्यशोधक समाज वृत्तपत्र दिनबंधू त्याचप्रमाणे त्यांची पुस्तकं त्यांची शाळा त्यांचं सामाजिक कार्य याच्यावर प्रश्न विचारला आहे आपला प्रश्न विचारला आहे त्यांच्या साहित्यासंबंधी ब्राह्मणांची कसब हे पुस्तक विचारलेलं आहे कोणते पुस्तक आता साधना हे साने गुरुजी संबंधीचं पुस्तक आहे बरोबर आहे आपल्याला इथं क्लिओ एक दोन तरी क्लिव मिळतात था। बाकीचे जरी पर्याय माहित नसले तर हे ब्राह्मणांची कसब हे महात्मा ज्योतिराव फुलेंच साधना हे कुणाचं आहे साने गुरुजींच ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली मित्रांनो अं छत्रपती संभाजीराजे यांच्या संबंधीच हे लिखाण आहे पर्याय क्रमांक दोन हे संस्कृत आणि मराठी भाषेमधलं महाराजांचं हे लिखाण आहे लक्षात ठेवा आपल्याला इथं आणखीन एक प्रश्न काय येतो बुद्ध भूषण बरोबर महाराजांचं इतर लिखाण कोणतं बघा नायिका भेद सात शतक कोणतं नायिका भेद हा पण प्रश्न येऊ शकतो भेद आता बुद्धभीषण विचारले भेद सात शतक सात बघा तीन महत्वाचे इतर पुस्तक आहेत भेद सात शतक हे पण येऊ शकतं आणि नखशिका काय नखशिका हे पण महाराजासंबंधीच पुस्तक आहे तीन पुस्तक इतर आपल्याला इथं ऍडिशन माहिती आता आणखीन काय प्रश्न येऊ शकतो प्रश्नाचं उत्तर तर मिळालं पण पिवाय मधून आपल्याला काय मिळेल ठीक आहे महाराजांचा कालखंड विचारू शकतात महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पुरंदर तारीख होती चौदा मे सोळाशे सत्तावन्न चौदा मे हे तारीख पाठ करा इथं प्रश्न येऊ शकतो सोळाशे सत्तावन्न ठिकाण पुरंदर ठीक आहे आणि महाराजांचा बघा मृत्यू हा मृत्यू पण तारीख आपल्याला माहित पाहिजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद अकरा मार्च तुळापूर एकोणनव्वद तुळापूर हे आपल्याला ऍडिशन माहिती ठीक आहे यानंतर आपल्याला आयोग याच्यापेक्षा पुढं हा जो बुद्ध भूषण ग्रंथ आहे कोणत्या भाषेत आहे आपण विचारू शकतो मराठी आणि संस्कृत मध्ये पुढचा शिवाजी महाराजांच्या शासन काळात राज्य व्यवहार कोश या नावाने ओळखला जाणारा शब्दासाठी संस्कृतला टिंबटिंब पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला होता तर पर्शियन भाषेमधला हा आपल्याला ऍडिशन माहिती कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी आपल्याला जेव्हा चौथ सरदेशमुखी होऊन राजाभिषेक अफजल खानाचा वध सायस्ते खानाचा लक्षात ठेवा बोट तोडली याच्यावर आपला प्रश्न विचारला आहे पुन्हा संबंधी राजधानी संबंधी पण प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील पैकी कोणत्या मत्री, मत्री समुद्र तोय पित वाहन असे केलेलं आहे म्हणजे ज्याचे घोडे सात समुद्राचं पाणी पित होते असा कोणता सातवाहन राजा आहे तर गौतमी पुत्र सात करणे लक्षात ठेवा उत्तर काय गौतमी पुत्र सात कर्णी हे त्याचं काय आहे उत्तर आहे यानंतर आपल्याला इथे क्ल्यू मिळतो सात वाहनांच्या राजाचा कार्यक्रम आपल्याला माहित असेल त्यानंतर थोडं बहुत कार्य माहीत असेल प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो परंतु संस्थापक आणि कार्यकाल हा महत्वाचा असतो राज्य बघा हा पॉलिटीचा क्वेश्चन आलाय तिकीट ओके बारा याचं उत्तर आहे काय राज्यसभेत नामश्री सदस्यांची संख्या इंडियन पॉलिटीचा हा प्रश्न आलेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न मुलींच्या लग्नाचं वय चौदा वर्ष मुलाचे लग्नाचं वय अठरा वर्ष निश्चित करणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला बालविवाह संबंधीचा वर्ष आपल्याला थोडं क्ल्यू देऊ शकतात संबंधीचे महत्वाचे स्वातंत्र्यपूर्व भारतातले काही विवाह संबंधीचे कायदे आहेत सतीचा कायदा अठराशे एकोणतीसचा चा अं विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधीचा अठराशे छपनचा आणि त्याच्यानंतर बघा लक्षात ठेवा अठराशे एकाहत्तर एक एक चा आणि एज ऑफ कन्सन्ट अठराशे एक्याण्णवचा आपल्या ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे यानंतर जो विसाव्या शतकामध्ये कायदा केला गेला याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस डॉक्टर हरविला शारदा लक्षात ठेवा हरविला शारदा यांनी काय केलं होतं चाइल्ड मॅरेज संबंधीच कार्य केलं होतं आणि त्यांच्या या कार्याला यश आलं आणि मुलीचं वय चौदा व मुलाचं वय अठरा मित्रांनो लक्षात ठेवा हा जो कायदा होता कोणता बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि विवाहाच्या वयासंबंधीचा लग्नासंबंधीचा कायदा आपल्याला ऍडिशन माहिती दोन हजार सहा मध्ये शासनानं केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये सुधारणा केली होती आणि मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकोणीस केलं लग्नाचं हा याला शारदा कायदा पण म्हणता दुसरं नाव लक्षात ठेवा शारदा कायदा पुस्तकामध्ये शारदा कायदा किंवा शारदा ऍक्ट हा शब्द मिळेल आपल्याला ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न आता याच्यामध्ये जर वर्षावर क्ल्यू काढायचा इथे थोडंसं लक्षात ठेवा एकोणीसशे एकवीस ला काय घडलं एकोणीसशे पंचवीस ला आणि एकोणीसशे छत्तीस ला तर इथं आपल्याला थोडा क्ल्यू मिळू शकतो काही महत्वाचे हे इतिहासामधले स्वातंत्र्यपूर्व भारतातील वर्ष आहेत इयर पण महत्वाचे असतात उदाहरणामध्ये एकोणीसशे एकवीसला ला काय घटना घडली होती एकोणीसशे पंचवीस ला काय घडलं होतं एकोणीसशे छत्तीस ला काय घडलं होतं थोडं आपल्याला क्ल्यू मिळू शकतो पुढचा आपल्या लेवलचा हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो यानंतर पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या प्रांतामधून निवडून आले होते एक क्ल्यू लक्षात ठेवा काँग्रेस म्हटलं त्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतो स्थापना म्हटलं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी पहिलं अधिवेशन मुंबई ठिकाण गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज अध्यक्ष चंद्र बॅनर्जी ठीक आहे व्यामेश चंद्र बॅनर्जी डब्ल्यू सी बॅनर्जी पहिले ख्रिश्चन अध्यक्ष आता इथं प्रश्न काय विचारला कोणत्या प्रांतातील सदस्य जास्त होते आता एक प्रश्न लक्षात ठेवा एकूण सदस्य बहात्तर हजर होते किती होते बहात्तर त्यापैकी जवळपास एकवीस सदस्य हे बॉम्बे म्हणजे आजच्या मुंबई प्रांतातले बॉम्बे प्रांतामधले प्रांता होते हा प्रश्न थोडा लेवलचा अनालिटिकल प्रश्न आहे इथं आपल्याला अभ्यासच लागतो कारण का एकूण प्रतिनिधी माहीत होते आपल्याला पहिले अध्यक्ष माहीत होते परंतु कोणत्या प्रांतातील जास्त सदस्य होते जर भारताचा स्वातंत्र्यपूर्वीचा जर इतिहास पाहिला आणि क्षेत्र पाहिले बेंगॉल मध्य लक्षात ठेवा पश्चिम भारतामधलं बॉम्बे आणि पुना पंजाब अमृतसर लाहोर आणि दखन मधलं मद्रास याच ठिकाणी क्रांतिकारी आ, संबंधी राष्ट्रीय चळवीच्या बऱ्यापैकी घटना दिल्लीच्या जवळ घडल्या म्हणजे हे चार पाच ठिकाणं महत्वाची होती पर्यायमध्ये पण काय बघा लाहोर मद्रास दिल्ली बॉम्बे पण बॉम्बे मधले बहात्तर पैकी एकवीस सदस्य होते म्हणूनच काँग्रेसच्या सुरुवातीच्या कालखंडाला ही उच्च वर्णीयांची उच्च विद्या श्रीमंताची संघटना आहे असे म्हणायचे ठीक आहे कारण का पूर्ण भारताची लोकसंख्या पाहिली तर अठराशे पंच्याऐंशीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये फक्त बहात्तर सदस्य आहे का नाही क्वेश्चन आपल्यासाठी विचार करायला म्हणणार पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली वर्ष दिले इथं ऍडिशन माहिती एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ला मुंबईमध्ये आत्माराम दादोबा पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली धार्मिक सामाजिक सुधारणा चळवळ प्रार्थना समाज ब्राह्म समाजाच्या प्रेरणे पासून बघा लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्याचप्रमाणे दक्षिणेमध्ये मद्रास मध्ये वेद समाजाची स्थापना झाली होती याच्यानंतर एकाच देवावर विश्वास हा लक्षात ठेवा एकाच देवाची पूजा म्हणजे एकेश्वरवाद आणि काय पुरस्कार केला होता कोणी प्रार्थना समाजाने जे ब्राह्म समाज तत्व होते ते बऱ्यापैकी यामध्ये होते पुढचा टिंबटिंब या मराठी राज्यकर्तेच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या इतिहासाला अनुसरून हा मध्ययुगातला संबंधीचा प्रश्न आहे बघा किल्ले तीन प्रकारचे होते सिंधुदुर्ग मधला हा समुद्र किल्ला विचारला आहे पर्याय आहेत शिवाजी महाराज दुसरे बाजीराव पेशवे शहाजी भोसले आणि संभाजी भोसले तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे चौसष्ट मध्ये काय झालं बांधकामाला सुरुवात झाली आणि सोळाशे सदुसष्ट मध्ये बांधकाम पूर्ण झालं या सिंधुदुर्ग किल्ल्याचे जे बांधकाम करणारे जे निर्माते होते ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये इंजिनियर म्हणतो वास्तुकार होते ते नाव होत हिरोजी इंदोलकर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हिरोजी इंदोलकर हे सिंधुदुर्ग सागरी किल्ल्याचे काय होते शिवाजी महाराजांचे वास्तुकार होते आपल्याला हा प्रश्न ऍडिशन जर टपनेस वाढलं तर असा येऊ शकतो ठीक आहे म्हणून या पी चा हाच मोठा फायदा असतो मागचे क्वेश्चन सध्याचं आपण जे विश्लेषण करतो याच्यातून सराउंडिंग जे माहिती सांगतो भविष्यामध्ये कसा जरी क्वेश्चन आला आता पुढे पुढचा प्रश्न असा विचारला सिंधुदुर्ग या किल्ल्याचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वास्तुकाराच्या मार्गदर्शनाखाली केलं किंवा कोणी निर्माण केलं तर याचं उत्तर हिरोजी इंदुलकर वर्ष विचारलं तर सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्यान पुढचा प्रश्न सातवाहन राजवटीच्या काळात पुढील पैकी कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या बघा पर्याय आहेत पर्याय आहेत आपल्या समोर घारापूर एलिफंटा बेडसे वेरुळ आणि कारले मित्रांनो याच का उत्तर आहे कारले काय उत्तर कार्ले पुणे जिल्ह्याचा जो आपण इतिहास पाहतो लक्षात ठेवा तर याचा आपलं वाचताना कुठतरी कार्ले भांजे वेरुळ बेडसे पितळखोरा ह्या जे आपण ठिकाणं बघतो एलिफंटा असेल अजिंठा असेल वेरुळ असेल ठीक आहे याच्या संबंधीचा एकतरी क्वेश्चन कोणत्या तरी, तरी आपल्याला या सरळ श्रेणीमध्ये दिसतो परंतु हा संबंधीचा पेसिफिकली सातवाहनाच्या स्थापत्य कला संबंधीचा हा प्रश्न आहे यानंतर पुढचा प्रश्न जून अठराशे सत्तावन प्रश्न व्यवस्थित बघा रंगोबापूजी गुप्ते यांनी टिंबटिंब येथे ब्रिटिश राजवटी विरुद्ध मोठा सशस्त्र फौज गोळा केली स्पेसिफिकली ठिकाण विचारलेला आहे आतापर्यंत जेव्हा पीवायक्यूचं आपण विश्लेषण केलं रंगो बापूजी गुप्तेचं कार्यक्षेत्र कुठून त्यांनी काम केलं कोणासाठी केलं विचारलं होतं क्षेत्र विचारलं होतं आता कुठे सशस्त्र फौज गोळा केली मोठ्या प्रमाणात ठिकाण विचारले आहे तर बघा औरंगाबाद बागरवाडी बेळगाव आणि धारवाड हा चार पर्याय आहे तर बागरवाडी हे भोर जवळचं ठिकाण आहे कुठलं भोर जवळचं या ठिकाणी रंगो बापूजी गुप्ते यांनी काय केलं होतं मोठा रामोशी समाज असेल मांग समाज असेल या समाजातील घटकांना एकत्र करून सशस्त्र फौज तयार केली होती अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये रंगोजी बापूजी गुप्ते यांनी राजा प्रताप सिंह यांच्यासाठी इंग्लंड पर्यंत काय त्यांचा केस लढवली होती पण यश आलं नव्हतं म्हणून त्यांनी ही काय केलं ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावात ही भूमिका पार पाडली होती पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी रंगोजी बापू गुप्ते यांनी भोरजवळील बागरवाडी गावाजवळ सुमारे दोन हजार शस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा केली होती बघा पहिल्या प्रश्नामध्ये ठिकाण विचारलंय पेसिफिक लगेच अप्लाइड लेवलचा दुसरा प्रश्न वर्ष विचारले थोडं लॉजिक लावा पहिल्या प्रश्नाला फक्त मॉडिफाय केले अठराशे सत्तावन्न थोड़ा मॉडीफाय केले त्याच्यासाठी विश्लेषण खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानात अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती असं नामांतरण झाले आहे संबंधीचा हा प्रश्न आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला महात्मा गांधीजी यांनी आजच्या आझाद मैदान पूर्वीचं ग्वालिया टँक काय नाव होतं त्याच ग्वालिया टँक मैदानामध्ये तारीख आहे आठ ऑगस्ट ही तारीख महत्वाची आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला क्विट इंडिया चले जाओ ब्रिटिश चले जाओ क्विट इंडिया अ काय चले जाओ चळवळ सुरू केली घोषणा केली काय ह्याच लक्षात ठेवा हेच ग्वालिया टँक मैदान आज काय म्हणतात आझाद मैदान म्हणून ओळखलं जातं तारीख स्पेसिफिकली आठ ऑगस्ट ला आणि भारतामधलं सगळ्यात मोठं आंदोलन सुरू झालं चला आपण काय म्हणतो चले जाव चळवळ म्हणतो काय म्हणतो चले जाव चळवळ गांधीजींच्या नेतृत्वाखाली आठ ऑगस्ट नऊ ऑगस्टला धरपकड होते भूमिगत नेते होतात आणि इथं आपल्याला मग प्रश्न तयार होतो कोणत्या नेत्याला कोणत्या तुरुंगामध्ये ठेवलं गांधीजींना कुठं ठेवलं पंडित जवाहर नेहरूंना कुठं ठेवलं पंडित जवाहर नेहरू तुरुंगामध्ये कोणतं साहित्य निर्माण लिहिलं गेलं याच्यावर पण प्रश्न येतो यानंतर भूमिगत नेत्यावर प्रश्न येतो हा त्यावेळेस दुसरा काय येतो रेडिओ संबंधीचा प्रश्न येतो उषा मेहता संबंधीचा प्रश्न येतो ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती राजवट निजामशाही राजवट म्हणून ओळखली जाते स्पेसिफिकली डायनास्टी संबंधीचा प्रश्न आहे वराडची सुलतानशाही विजापूरची सुलतानशाही अहमदनगरची सुलतानशाही गोवाळकोंड्याची सुलतानशाही बघा स्पेसिफिकली खालीलपैकी कोणती राजवट निजाम आपल्याला जर दोन सत्ता माहीत असतील बघा जर मध्ययुगाचा थोडा इतिहास आपल्या कानावर असेल तर विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य बहामनी साम्राज्य जेव्हा विघटन होतं तेव्हा पाच सत्ता तयार होतात ठीक आहे कोणत्या कोणत्या सत्ता अहमदनगरची निजामशाही बिजापूरची आदिलशाही गोळकोंड्याची कुतुबशाही बिदरची बरीजशाही लक्षात ठेवा आणि ज्याला आपण बेरारची इमादशाही म्हणतो ह्या पाच सत्ता होतात प्रश्न आहे खालीलपैकी कोणती राजवट निजाम राजवट म्हणून ओळखले जाते तर अहमदनगरची सुलतानशाही लक्षात ठेवा काय अहमदनगरची सुलतानशाही अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद ला मलिक अहमद हा शब्द पाठ करा चौदा चौदाशे नव्वद ला अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद ला मलिक अहमद यांनी अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना केली होती आपल्याला हे गोष्टी बेसिक माहीत राहावं परंतु ही जुन्नर या ठिकाणी स्थापना केली होती आणि यांनी काय केलं जुन्नर येथे बहामनी सैन्याचा पराभव केला आणि स्वतंत्र सल्तनतची घोषणा केली त्यालाच आपण काय म्हणतो निजामशाही असं म्हणतो प्रश्न व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आपल्याला हैदराबादची निजामशाही ही सतराशे चोवीसची ची आहे त्याला झा वंश असफ झा डायनास्टी पण म्हणतात काल कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय पेसिफिक इथं मी चौदाशे नव्वद हे वर्ष लिहून दिले ती सतराशे चोवीस ची निजामशाही आहे है हैदराबाद ची पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतीय संत सैनिक नाशिकचे होते पेसिफिकली नाशिक संबंधीचा हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संत सैनिक नाशिकचे होते तर पर्याय आहेत आनंद लक्ष्मण कानेरे पांडुरंग सदाशिव खानकोजे माधव हरी आने व शिवराम भिक्कू मुरकर शिवराम भिक्कू मुरकर म्हणलं की यांचं नाव आहे रत्नागिरी माधव हरी आणे म्हटलं बघा जंगल सत्याग्रह यवतमाळ काय यवतमाळ हे रत्नागिरीचे कोण शिवराम भिक्कू मुरकुर रत्नागिरी आणि पांडुरंग सदाशिव खानकोजे वर्धा राहिला पर्यायामध्ये नाशिकचे म्हटलं की अनंत लक्ष्मण कानेरे कुठले होते नाशिकचे मित्रांनो अनंत लक्ष्मण कानेरे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक येते जॅक्सनची हत्या बाबाराव सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली या शिक्षेला जबाबदार म्हणून त्यांनी जॅक्सनचा वध कधी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ ला ही तारीख महत्वाची आहे म्हणून तर स्वातंत्र्य सैनिक अनंत लक्ष्मण कानेरे यांनी एकोणीसशे नऊ ला Jackson ची हत्या केली तारीख आहे एकवीस डिसेंबर यामुळे त्यांना नंतर फाशी होते ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न मराठा साम्राज्यांनी कोणत्या काळात मुघलांकडून माळवा व गुजरात ताब्यात घेतलं स्पेसिफिकली अप्लाइड लेव्हलचा हा प्रश्न आहे वर्ष दिलेला आहे का नाही फक्त दशक दिलेला आहे मराठा साम्राज्यांनी कोणत्या काळात मुघलांकडून माळवा गुजरात ताब्यात घेतलं मित्रांनो यासाठी आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे आ, सात नंतरची आपल्याला माहित पाहिजे सतराशे सात ते अठराशे सत्तावन्न हा पेशवाईचा कालखंड आहे किंवा अठराशे अठरा सतरा पर्यंत तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धापर्यंत ह्या गोष्टी माहीत पाहिजे बाळाजी विश्वनाथ बाजीराव फर्स्ट बाळाजी बाजीराव लक्षात ठेवा माधवराव थोरले जर आपण ह्या गोष्टी जर माहीत असतील व्यक्ती जर माहित असतील या प्रश्नाचं उत्तर देता येईल बघा बाळाजी विश्वनाथ म्हंटल त्यांचा कालखंड अं बाळाजी बाजीराव फर्स्ट बाळाजी बाजीराव आपल्या बाळाजी विश्वनाथ हा सतराशे तेरा ते सतराशे वीस अ बाळाजी बाजीराव किंवा बाजीराव फर्स्ट सतराशे वीस ते चाळीस आणि बाळाजी बाजीराव बघा चाळीस ते एकसठ या तीन व्यक्तीवर या प्रश्न उत्तर मिळू शकतो खालीलपैकी माळवा व गुजरात ताब्यात घेतलं हा पेसिफिकली पे व्यक्तीला फोकस करून विचारायला प्रश्न आहे तर सतराशे पन्नास सतराशे तीस सतराशे चाळीस आणि सतराशे वीस नाही मित्रांनो सतराशे वीस बाजीराव फर्स्ट यांचा कालखंडासंबंध हा प्रश्न आहे चिमाजी आप्पा रानोजी शिंदे व उदाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली माळवा व गुजरात वर मराठ्यांनी काय केलं चढाई केली व साम्राज्याचा विस्तार केला व माळवा गुजरात ताब्यात घेतलं इथं पेसिफिकली उत्तर द्या बाजीराव फर्स्ट यांच्या कालखंडामध्ये कालखंड आहे सतराशे वीस ते चाळीस बाजीराव फर्स्ट यांनी काय केलं चिमाजी आप्पा म्हणजे रानोजी शिंदे उदाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली माळवा गुजरात ताब्यात घेतलं ठीक आहे आपल्याला पेसिफिक केलं मराठ्या मराठा साम्राज्यांनी कोणत्या काळात मुघलांकडून माळवा व गुजरात ताब्यात घेतलं इथं आणखीन एक प्रश्न येतो मराठ्यां मराठा साम्राज्यांनी कोणत्या मुघला मुघल बादशाच्या काळामध्ये मालवा व गुजरात ताब्यात घेतलं तर सतराशे वीस जर उत्तर असेल यावेळेस दिल्लीच्या गादीवर कोणता मुघल बादशाह होता हा अप्लाइड लेव्हलचा प्रश्न येऊ शकतो मला कमेंट मध्ये याच उत्तर सांगा ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न पंडिता रमाबाई कोणत्या वर्षी उच्च वर्णीय विद्वांना मदत करण्यासाठी शारदा सदनची स्थापना केली अठराशे एकोणनव्वद ला त्यांनी स्थापना केली वर्ष आहे अठराशे नव्वद अकरा मार्च ही तारीख पाठ करा अकरा मार्च ठिकाण आहे मुंबई यांनी काय केलं प्रश्नाचं उत्तर उद्देश वर दिलेलं आहे काय उच्च वर्णीय विद्वांना मदत करण्यासाठी अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद ला मुंबई या ठिकाणी पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली आता मला कमेंट मध्ये सांगा पंडिता रमाबाईंच इतर संस्था कोणत्या कारण का इथं प्रश्न कर्पा सदन याच्यावर पण येऊ शकतो शारदा सदन विचारलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भोर जवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे दोन हजार सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा करणाऱ्या खालीलपैकी कुणाला यश आलं होतं बघा करण्यात खालपीकुन यश आलं होतं हा प्रश्न रिपीट होतोय दोनदा रिपीट झालाय भोर जवळील बागरवाडी मागचे दोन प्रश्न एका प्रश्नामध्ये बसवलेत आता मी विचारली कोणत्या वर्षी जर आलं अठराशे सत्तावन्न ला व्यक्तिमत्व विचारलं इथं बापूजी गुप्ते त्यांचं कार्यक्षेत्र विचारलं तर सातारा लिहा चिमाजी म्हटलं की कोल्हापूर लक्षात ठेवा हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत प्रश्न कसाही आपल्या लेवलचा आपल्याला विचारू शकतात पुढचा खालीलपैकी कोणी केसरी या मराठी मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीचे प्रमुख टीकाकारापैकी एक होते संपादन केले किंवा ज्याला आपण संपादक म्हणूया बाबा आमटे बाळ गंगाधर टिळक नानाजी देशमुख महात्मा ज्योतिराव फुले ठीक आहे मित्रांनो समकालीन कालखंड जर पाहिला तर बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा ज्योतिबा फुले इथं कुठंतरी स्पेसिफिक लिंक लागू शकते परंतु विचारले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी जे ब्रिटिश राजवटीचे प्रमुख टीकाकार पैकी एक होते तर सरळ सरळ आहे वृत्तपत्राचं नाव आहे केसरी केसरी म्हणलं की बाळ गंगाधर टिळक मित्रांनो लक्षात ठेवा लोकमान्य गंगाधर टिळकांचे दोन वृत्तपत्र होते मराठा आणि केसरी मराठा हे वृत्तपत्र दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला सुरू झालं होतं आणि केसरी हे वृत्तपत्र चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला मराठी भाषेमधलं वृत्तपत्र होतं टिळकांनी सुरू केलं होतं परंतु याचे अठराशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी ह्याचे संपादक आगरकर होते आणि आगरकरांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सुधारक सुरू केलं होतं मराठा हे दोन जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होतं याचे संपादक स्वतः लोकमान्य वर्ग टिळक होते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या महान मराठा मराठा सैनापतीला विंध्यापलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचं श्रेय दिलं जातं मागच्याच दोन प्रश्नापूर्वी जो प्रश्न होता त्याचाच आपल्या लेव्हलचा हा प्रश्न आहे कोणत्या सेनापतीला ज्यांनी विंध्यापलीकडे मराठा साम्राज्याला विस्तार करण्यात यश आलं बघा तापी आणि सात बघा विंध्या आणि सातपुडा म्हणजे तापी नर्मदा नदीच्या संबंधीचा हा प्रश्न आहे भूगोलाच्या भाषेमध्ये तापी लक्षात ठेवा तापी आणि नर्मदा विंध्या आणि सातपुडा याच्या पलीकडे मराठी साम्राज्य ज्यांनी विस्तार केला या सेनापत्याचं नाव सांगा म्हणतात सेनापती पहिले माधवराव पहिले बाजीराव अहिल्याबाई होळकर आणि चिमाजी आप्पा मित्रांनो याच उत्तर आहे बाजीराव फर्स्ट म्हणजे सतराशे वीस ते सतराशे चाळीस त्यांचा कालखंड आहे त्यांनी बघा माळवा बुंदेलखंड आणि दिल्ली पर्यंत मजल मारली होती काय माळवा बुंदेलखंड आणि दिल्लीपर्यंत मजल मारली होती कोणत्या काळात मराठा राज्याला संपूर्ण दख्खन द्विप्लवाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली कोणत्या काळाला दशक विचारले सतराशे चाळीस सतराशे दहा सतराशे वीस आणि सतराशे तीस मागच्याच क्वेश्चनचं परत अप्लाइड लेवलचा क्वेश्चन आहे पहिला बाजीराव यांचा कालखंड जर तुमच्या लक्षात असेल तर बाजीराव फर्स्ट म्हणजे सतराशे तीसच्या दशकात त्यांच्या कारकिर्दीमध्ये दख्खनपर्यंत आधिपत्य म्हणून मराठ्यांना काय मिळालं मराठा राज्याला काय मिळाली होती आधिपत्य म्हणून ओळख मिळालेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्रात वारली उठाव कोणत्या वर्षी झाला मित्रांनो स्पेसिफिकली आ, वारली उठावा संबंधीचा हा प्रश्न आहे याचं उत्तर सरळ सरळ आहे एकोणीसशे चाळीस मध्ये महाराष्ट्रात वारली उठाव झाला होता वर्ष आहे एकोणीसशे चाळीस खालीलपैकी कोण पहिल्या कीर्ती कीर्तीवर्मनचा भाऊ होता खालीलपैकी कोण कीर्तीवर्मन फर्स्ट भाऊ होता कीर्तिवर्मन कीर्तीवर्मन फर्स्ट भाऊ होता दुसरा कीर्तीवर्मन दुसरा पुलकेश मंगेश मंगलेश आणि पहिला विक्रमाते तर याच उत्तर आहे मंगलेश हा कीर्तिवर्मन फर्स्ट चा भाऊ होता ठीक आहे मित्रांनो या मध्ये आपण जवळपास तेवीस ते पंचवीस ते क्वेश्चन कव्हर को केलेले आहेत परंतु जेव्हा आपण डिटेलमध्ये जातो तर सत्तरऐंशी क्वेश्चन आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली मिळतात ठीक आहे हे लेक्चर सिरीज कंटिन्यू पुढे चालू राहील आपल्याला एकच करायचंय नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि बेलायकॉनचं बटन दाबायचंय ठीक आहे भेटूया पुन्हा धन्यवाद